तिसरी लाट येऊ देऊ नका, त्यासाठी खबरदारी सगळ्यांनीच घेणं गरजेचं आहे असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. नियमांचा भंग करून राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि इतर कार्यक्रम आयोजित केले जातात. सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका पोहोचवला जातोय ते पाहून चिंता वाटते असं मुख्यमंत्री म्हणाले. निदान कोविड दूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. पूर्ण लसीकरण होऊनही डेल्टाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे असं आयसीएमआरनं स्पष्ट केलेलं आहे. लसीकरणानंतर संसर्ग झाला तरी मृत्यूचा धोका कमी असल्याचं आयसीएमआरनं म्हटलं आहे. कोरोना लसीच्या बुस्टर डोसची गरज नाही असं स्पष्ट मत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी केलं. गरीब देशांचं लसीकरण पूर्ण होण्याआधी श्रीमंत देशांनी बुस्टर डोस घेण्याचा सपाटा लावला तर लसीअभावी जगभरात गंभीर स्थिती निर्माण होईल असं मत डब्ल्यूएचओनं म्हणलंय. एकीकडे डब्ल्यूएचओ बुस्टर डोसला विरोध करत असताना अमेरिका मात्र बुस्टर डोस सप्टेंबरपासून लागू करण्याची योजना आखतोय. बुस्टर डोस सर्वप्रथम कोविड वॉरियर्सना दिला जाईल. सर्वसामान्यांना त्यांचे दोन्ही डोस झाल्यावर 6 महिन्यांनी बुस्टर डोस दिला जावा यावर बायडन प्रशासनाचा निर्णय झाला आहे. मुंबई महापालिकेकडचा लसींचा साठा संपल्यामुळे आज आणि उद्या लसीकरण बंद ठेवण्यात आलंय, त्यामुळे आता नागरिकांना लसीकरणासाठी थेट शनिवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 12 सप्टेंबरला MBBS प्रवेशाची नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली. 10 दिवस नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली. अन्य अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा ही नीट सोबतच एकाच वेळी होत आहेत, त्यामुळे विद्यार्थी पालकांची दमछाक होणार आहे. सोशल मीडियावरही पोस्टपोन नीट UG हा ट्रेंडही दिसतोय. राज्यात सर्व शाळांनी मराठी शिकवायला सुरुवात केली आहे की नाही असा सवाल राज्याच्या शिक्षण विभागाने इतर बोर्डांना विचारलाय. राज्याच्या शिक्षण विभागाने प्रश्नांची यादी अन्य बोर्डांना दिली. मराठी अनिवार्य शिकवण्याचा कायदा लागू करण्यात काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी राज्य सरकार मदत करेल असं विभागानं स्पष्ट केलंय. शिक्षण आणि रोजगारासाठी मुंबईत येणाऱ्या तरुणांकरता हॉस्टेल उभारणार आहे. म्हाडानं त्यासाठी पुढाकार घेतलाय. काळा चौकीत 400 विद्यार्थ्यांची सोय होईल असं हे 22 मजली हॉस्टेल असेल. खानावळीची ही सोय याच ठिकाणी असेल. जिजामातानगर झोपडपट्टीजवळच म्हाडाचा भूखंड आहे, तिथेच हे हॉस्टेल उभारणार आहे. अवघ्या 1.5 तासात औरंगाबादहून मुंबई गाठता येणार आहे. नागपूर मुंबई हायस्पीड रेल्वे प्रकल्पांतर्गत हा प्रवास शक्य होणार आहे, त्यामुळे औरंगाबाद मुंबईहून अहमदाबाद, दिल्ली आणि हैदराबादशी जोडले जाणार आहे. समृद्धी महामार्गालगत हा एलिव्हेटेड हायस्पीड कॉरिडॉर तयार केला जाईल. या प्रकल्पासाठी जिल्ह्यात 167.96 हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे. दोन्ही लसी घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास खुला झाल्यामुळे पास काढणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. लसीकरण पूर्ण होऊन पात्र ठरलेल्या नव्या प्रवाशांची संख्या आता 2,29,141 इतकी झाली आहे, त्यामुळे आता उपनगरीय लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची एकूण संख्या 33 ते 35 लाख इतकी झाली आहे. मध्य रेल्वेच्या सर्वाधिक रेल्वे स्थानकांना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निकषांद्वारे ISO प्रमाणपत्र मिळाले. प्रवाशांना चांगल्या सुविधा देणं, स्टेशन स्वच्छ राखणं तसंच पर्यावरण टिकवण्यासाठी प्रयत्न करणं यासाठी हे प्रमाणपत्र देण्यात आले. मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील 77 इकोस्मार्ट स्थानकांना हे प्रमाणपत्र मिळाले. यात मुंबई डिव्हिजनची 46 स्थानकं आहेत. आता कारचा प्रवास आणखी सुरक्षित होणार आहे, कारण कारमध्ये यापुढे 6 एअरबॅग्स असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे संकेत दिलेत. Z24 ही एक्सक्लुझिव्ह माहिती आहे. पैसे घेऊन बदल्या केल्याच्या आरोपात क्लीन चिट देण्यात आली. रश्मी शुक्ला यांनी राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातून कोणतेही गैरकृत्य झालं नसल्याचा अहवाल राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केलाय. चिपळूण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक देवेंद्र कोळ आणि रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांची रायगडला बदली झाली. त्यांच्या बदलीचा अहवाल रात्री उशिरा मिळाला. देवेंद्र कोळ चिपळूण स्थानकातून आणि अनिल लाड यांना शहर पोलीस स्थानकातून निरोप देताना त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला, त्यामुळे हे दोघेही भावूक झाले. दोन्ही पोलीस निरीक्षकांनी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहावी यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकात मोठं काम केलं.
कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागातील डोंगर खचले आहेत. डोंगर माथ्यावर पडणारा पाऊस आणि जोरदार वाहणाऱ्या पाण्याबरोबर माती दगड वाहून गेलेत. त्यामुळे जिल्ह्यातील 600 एकरहून अधिक जमिनीच्या हद्दीत गायब झाल्यात. त्यामुळे प्रशासनानं हद्दी शोधून द्याव्यात अशी मागणी शेतकरी करत आहेत. अमरावतीतल्या अनकवाडी इथल्या सागर साबळे यांच्या शेतात एक मांडूळ जातीचा दुर्मिळ साप आढळला. हा साप जवळपास 3.5 फुटांचा आहे. सर्पमित्र शुभम विघे, निसार शेख आणि विशाल मल्हेंनी या सापाची सुटका केली आहे. सापाची नोंद वनविभागात करण्यात आली. त्याला सुखरूपपणे नैसर्गिक अधिवासात सोडलं आहे. काबूल एअरपोर्टवर अत्यंत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. तालिबानींकडून गोळीबार करण्यात आला. या ठिकाणी गोळीबाराचे आवाज स्पष्ट ऐकू येत आहेत. जीवाच्या भीतीनं नागरिकही पळत आहेत. राजधानी काबूल सोडण्याचा निर्णय कठीण होता, मात्र रक्तपात रोखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागल्याचं राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी म्हटलंय. गनी यांनी अफगाणिस्तानच्या जनतेसाठी निवेदन जारी केलंय. त्यात त्यांनी सुरक्षेसाठी अफगाणिस्तान सोडावं लागल्याचं म्हटलंय. तालिबानशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण कुठलाही तोडगा निघत नव्हता. अफगाणिस्तान सोडून नागरिकांना रक्तपातापासून वाचवल्याचं त्यांनी निवेदनात म्हटलंय. तसंच पैसे घेऊन पळून गेल्याचे आरोपही त्यांनी फेटाळून लावलेत. सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. राजकीय हेतूनं आणि प्रतिमा खराब करण्यासाठी हे आरोप होत असल्याचं गनी यांनी म्हटलंय. राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी आपल्या कुटुंबासह अबुधाबीमध्ये आहेत. अफगाणिस्तानची अमेरिकेतली संपत्ती गोठवण्याचे आदेश जो बायडन यांनी दिलेत. त्यामुळे तालिबानच्या कटोऱ्यात खडखडाट कायम राहणार आहे. सत्ता स्थापनेच्या गडबडीत असलेल्या तालिबानला पैशांची मोठी चणचण भासू शकते. अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेकडे जवळपास 10 अब्ज डॉलर्सची रक्कम आहे. ही रक्कम तालिबानला मिळण्याची शक्यता धूसर असल्याचं सांगितलं जातं. अफगाणिस्तानच्या प्रश्नावर G7 देशांची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय. G7 देशांमध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिकेचा समावेश आहे. अफगाणिस्तानबाबत पुढील धोरण ठरवण्यात येईल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे